अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्यातर्फे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त शेंदुर्णे येथील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला। त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिवस म्हणून आपण पाळतो आणि या पत्रकार दिनाच्या निमित्तानं शेंदुर्णे येथील सर्व पत्रकारांचं मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो आणि ज्यांच्यामुळे पत्रकार दिन साजरा झाला आहे ते माननीय जांभेकर साहेब यांना यांचं मी अभिवादन करतो। पत्रकार म्हणजे चौथा कला आहे, आज खरं म्हणजे चौथा स्तंभ आहे, चौथा कला आहे। आणि पत्रकारांचे जसे शिक्षक दिवसा दिवशी शिक्षकांच्या जशा समस्या आहेत तर पत्रकारांच्याही अनेक समस्या आहेत। आता पहिल्यासारखं मानाचं पान ते राहिलं नाहीत, एक साहस निर्माण करणं हे पत्रकाराचं काम आहे। आणि ज्या समाजात जे वाईट घडतं आहे त्याला प्रसिद्धी देऊन सर्व संबंधांना न्याय या पत्रकाराच्या माध्यमातून देण्याचं काम हे पत्रकार सतत करीत असतात। आणि आपल्या शेंदुर्णीचं सगळ्या पत्रकारांना मी धन्यवाद देतो की या शेंदुर्णी या परिसरातील योग्य ती प्रसिद्धी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, पक्षवाद न करताना एक चांगल्या प्रकारचे तुम्ही देत आहे आणि यापुढे ती द्या आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर आयुष्य मिळो आणि तुमचं आत्मबल मनोबल हे नेहमी वाढो अशी मी परमेश्वरांना प्रार्थना करतो। माझ्यानंतर माननीय दादा या पत्रकाराच्या संदर्भात आपला गुणगौरव करताना दोन शब्द त्यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती। राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांची श्रद्धा आणि प्रेरणास्थान असलेले जांभेकर विनम्र असं अभिवादन करतो। लोकशाहीचा चौथा घाम त्या पत्रकारितेचा असतो। जीवन देखे रवी व देखे कवी या उक्तीप्रमाणे समाजातले दीनदलित उपेक्षित वर्ग अन्याय हे सर्व पत्रकार व्यथा आपल्या निर्भीड लेखनीतून पत्रकारितेच्या माध्यमातून लिहित असतात आणि समाज एक रंजलेला गांजलेला समाज, आडी अडचणीतला समाज, अन्याय होणारा समाज, अन्याय होणारी व्यक्ती संस्था ही पत्रकारांना एक अशा स्थान म्हणून त्यांच्याकडे समाजात बघितल्या जातो। आपल्या भागातील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अशोक काका, आदरणीय विलास भाऊ, आदरणीय अमित भाई, आदरणीय दिग्विजय, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।